विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका नवीन भरतीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। ही भरती अतिशय महत्त्वाची असून ही भरती या ठिकाणी सेंट्रल डिपार्टमेंटची भरती असल्यामुळे पेमेंट एकदम चांगल्या प्रकारचे असणार आहे। त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या भरतीबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, जसे की शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, अभ्यासक्रम आहे, फॉर्म फी किती आहे, फॉर्म कोण भरू शकते, महिला भरू शकतात की पुरुष, संपूर्ण माहिती भेटणार आहे। त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा, आणि अशाच अपडेटसाठी आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या। त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ही भरती आलेली आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल अँड फिमेल, म्हणजे या ठिकाणी बघू शकता महिला आणि पुरुष दोन्हीसाठी ही भरती आलेली आहे। ही भरती आहे दिल्ली पोलीस एक्झामिनेशन, दिल्ली पोलीसची ही भरती आलेली आहे। आणि या ठिकाणी बघू शकता त्याची फॉर्म फी देखील सुरू झालेली आहे, फॉर्म अप्लाइंग फॉर्म देखील या ठिकाणी तारीख देखील सुरू झालेली आहे। तुम्ही बघू शकता पहिला पॉईंट डेट्स ऑफ सबमिशन, या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून बघू शकता 1/9 म्हणजे 1 सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे। तर शेवटची तारीख आहे तर बघू शकता 30/9 म्हणजे पूर्ण हा महिना तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आहे, कधी पण भरू शकता। आणि शेवटची तारीख बघू शकता 30/9 या ठिकाणी सांगितलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती मी तुम्हाला खाली सांगणार आहे। पुढील या ठिकाणी कोणता पॉईंट एक एक जो महत्वाची जी महत्वाची महत्वाची माहिती तीच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा पॉईंट या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एकूण जागा किती आहेत। पुढे या ठिकाणी झूम आउट करत आहे, 1 मिनिट, सगळ्यांनी लाईव्ह राहायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता टोटल जागा, ज्या टोटल जागा आहेत त्या 7547 आहेत, लक्षात ठेवायचे। तर मित्रांनो, या जागा या ठिकाणी कॉन्स्टेबल साठी, या ठिकाणी यू आर साठी 2748, ईडब्ल्यू एस साठी 488, ओबीसी साठी 258, एससी साठी 717, एसटी साठी 242, अशा टोटल या जागा आहेत कॉन्स्टेबल एक्स मेल साठी। या ठिकाणी बघू शकता कॉन्स्टेबल एक्स मेल आणि एक्स सर्व्हिस मॅनच्या ओदरसाठी बघू शकता या जागांची कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी अशा बघू शकता। आणि याच्यामध्ये फिमेलच्या देखील जागा तुम्हाला या ठिकाणी या फिमेलच्या जागा खाली असलेल्या बघायला भेटतील। अशा प्रकारे तुम्ही वर्गीकरण करू शकता आणि चेक करू शकता। या पीडीएफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता। तर या ठिकाणी पुढील जे महत्वाचे पॉईंट आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर बघू शकता वयाची अट काय आहे, वयाची अट काय आहे बघू शकता 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात, हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। एससी एसटी ला, एससी एसटी ला या ठिकाणी 5 वर्षाची सूट म्हणजे 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता, आणि ओबीसी ला 3 वर्षाची सूट म्हणजे या ठिकाणी 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता। आणि बघू शकता स्पोर्टमॅन आणि वेगवेगळे नॅशनलचे सर्टिफिकेट असलेले त्यांना 5 वर्षाची सूट या ठिकाणी बघायला भेटेल। आणि या ठिकाणी जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये इकडे खाली यांचे वय बघू शकता 40, 43, 45 अशा प्रकारे सूट देण्यात आलेली आहे। तर पुढील या ठिकाणी महत्वाची माहिती मी तुम्हाला पुढील जशी जशी महत्वाची माहिती येईल ती मी तुम्हाला कव्हर करत सांगत चालणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता, तर या ठिकाणी बघू शकता तुमची पात्रता, शिक्षण किती पाहिजे, 10वी पाहिजे की 12वी। तर या ठिकाणी 7.1 चा हा पॉईंट देण्यात आलेला आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी 12वी पास असणे, 12वी पास बघू शकता, 12वी पास पास असणे गरजेचे आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन LMVTR लायसन असणे गरजेचे आहे। फॉर्म भरताना हे लायसन तुम्हाला लागणार नाही, परंतु या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुमची परीक्षा होणार आहे, त्याच्यापुढे मी तुम्हाला अभ्यासक्रम सांगणार आहे। ज्यावेळेस तुमची परीक्षा होणार आहे, परीक्षा झाल्याच्या नंतर तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी होईल, त्याच्या अगोदर तुमची या ठिकाणी कागदपत्र तपासणी होईल, त्याच्या त्या टायमिंगला तुम्हाला या ठिकाणी LMVTR लायसन तुम्हाला पाहिजे आहे, आणि सोबतच तुम्ही 12वी पास असणे देखील तुम्ही गरजेचे आहे। तर पुढील महत्वाचा पॉईंट मी या ठिकाणी जसे जसे तुम्हाला सांगणार आहे, आणि सर्वात महत्वाचं या ठिकाणी पोलीस भरतीला ज्याप्रमाणे एनसीसी बोनस मार्क ऍड केलेले आहेत, तर बघू शकता एनसीसी सी सर्टिफिकेट 5%, एनसीसी बी सर्टिफिकेट या ठिकाणी बघू शकता 3%, आणि एनसीसी ए सर्टिफिकेट 2%, अशा प्रकारे हे आरक्षण मार्क बोनस मार्क देण्यात आलेले आहेत। बघू शकता हे क्लास देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता, याचं एवढे महत्वाचे नाही, परंतु या ठिकाणी पुढील जी उंची आहे सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जसे जसे पुढे इन्फॉर्मेशन वाढत जाईल तशा प्रकारे। तर फॉर्म फी या ठिकाणी फॉर्म फी फक्त 100 रुपये असणार आहे। एससी एसटी ईडब्ल्यू एस ला महिलांना कोणत्याही प्रकारची फी राहणार नाही।
पुढे आल्याच्या नंतर पुढचे पॉईंट मी तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी बघू शकता. वेगवेगळ्या रिझन मध्ये ही वेगवेगळी भरती असणार आहे. तुम्ही भरायचा आहे फॉर्म, चांगली पोस्ट आहे, पेमेंट देखील चांगले आहे. सर्वात महत्वाचा या ठिकाणी पॉईंट देखील आलेला आहे, तर हा पॉईंट आहे तुमचा अभ्यासक्रम. बघू शकता सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम. अभ्यासक्रम या ठिकाणी बघू शकता काय आलेले आहे, सब्जेक्ट हे विषय आहेत, हे मार्क आहेत, या ठिकाणी हे क्वेश्चन आहेत आणि हे मार्क आहेत. तर बघू शकता 90 मिनिटाचा तुमच्याकडे टायमिंग असणार आहे, 90 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर जनरल नॉलेज बघू शकता, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स वरती तुम्हाला एकूण 50 प्रश्न असतील आणि त्याला 50 मार्क असतील. आणि रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता, त्याला 25 प्रश्न आणि 25 मार्क असणार आहेत. आणि बघू शकता न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजेच गणित, या ठिकाणी 15 प्रश्न आणि 15 मार्क. आणि या ठिकाणी MS वर्ड वरती म्हणजे कम्प्युटर वरती बेस एकदम बेसिक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी 10 प्रश्न आणि 10 मार्क अशा प्रकारे राहणार आहेत. हा देखील तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुमची ही 90 सॉरी 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे आणि 90 मिनिटे तुमच्याकडे वेळ असणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, तर बघू शकता 0.5 पण 0.45 या ठिकाणी 45% जे असते ती निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असायला पाहिजे. म्हणजे तुमचे 4 प्रश्न चुकले, 4 प्रश्न चुकले की 1 मार्क वजा होणार. अशा प्रकारे 0.25 ची ही निगेटिव्ह मार्किंग बघायला भेटेल. या ठिकाणी जनरल नॉलेज मध्ये कोणकोणते टॉपिक हे विचारले जाणार आहे या ठिकाणी माहिती दिलेली आहे. सोबतच या ठिकाणी बघू शकता रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तेचे हे या ठिकाणी विषय दिलेले आहेत, कोणकोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जातील. म्हणजे या ठिकाणी न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे गणिताचे टॉपिक या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि MS वर्ड वरती कोणकोणते टॉपिक असणार आहेत याची देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता जी तुमची मैदानी चाचणी होणार आहे त्याची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. तर बघू शकता 1600 मीटर आहे तुम्हाला, लॉंग जंप आहे आणि हाय जंप आहे. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. एक्स मेरिन साठी या ठिकाणी जी तुमची मैदानी चाचणी आहे ती होणार नाही. फक्त या ठिकाणी बघू शकता सर्वात पहिल्यांदा ही महिलांची सॉरी पुरुषांची जी मैदानी चाचणी आहे कशा प्रकारे आहे. 1600 ला तुम्हाला टायमिंग आहे, 6 मिनिटांमध्ये आउट ऑफ तुम्ही मारू शकता. एकदम चांगल्या प्रकारे जास्त टायमिंग दिलेल्या आहे. वयाचे या ठिकाणी वयाचे देखील सूट देण्यात आलेले आहे. लॉंग जंप या ठिकाणी 14 फूट आहे बघू शकता. हा देखील तुम्ही पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजे महिलांना या ठिकाणी बघू शकता 7 मिनिट टायमिंग आहे, 13 फूट हे आहे. आणि या ठिकाणी बघू शकता लॉंग जम्प 3 पॉईंट पुरुषांना 9 आहे आणि महिलांना 3.6 आहे. त्याच्यामधले देखील तुम्ही फरक लक्षात घेऊ शकता. तर या ठिकाणी बघू शकता पुढील माहिती या ठिकाणी बघू शकता जे आहे हाईट आहे, जे पुरुषांची हाईट आहे किती हाईट लागणार आहे पुरुषांना, तर 170 हाईट लागणार आहे. जर तुम्ही SC ST च्या कॅटेगरीचे असेल तर तुम्हाला 165 हाईट तुम्हाला लागणार आहे. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. बघू शकता ST ला 5 सूट दिलेले आहे, सॉरी या ठिकाणी SC ला कोणतीही सूट नाही, फक्त ST ला या ठिकाणी 5 सेमीची सूट आहे. म्हणजे 165 असले तरी चालेल. आणि 5 सेमी या ठिकाणी बघू शकता गोरखा डोगराज या तुम्ही नागालँड या सिक्कीम इकडेचे तिकडेचे असला तरी देखील तुम्हाला या ठिकाणी सूट भेटणार आहे. परंतु आपण फक्त या ठिकाणी मराठीत व्हिडिओ आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओ फक्त महाराष्ट्रातील लोक बघत आहेत. आणि महिलांना हाईट या ठिकाणी बघू शकता 157 आहे. हा देखील पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि ST च्या महिलांना या ठिकाणी थोडीफार कमी असलेली बघायला भेटेल. 5 ने सूट म्हणजे या ठिकाणी ST च्या मुलींना या ठिकाणी 152 हाईट असली देखील तरी चालणार आहे. तर पुढील या ठिकाणी बघू शकता महिलांसाठी आपण पुरुषांची या ठिकाणी जी मैदानी चाचणी बघितली महिलांसाठी या ठिकाणी बघू शकता 1600 मीटरला 8 मिनिटचा टायमिंग आहे. लॉंग जंपला या ठिकाणी बघू शकता 10 फीटला या ठिकाणी 10 फूट उंच उडायचे. आणि पुरुष हाय जम्प या ठिकाणी बघू शकता लॉंग जम्प 10 आणि हाय जम्प 3 फूट एवढा आहे. पुढील या ठिकाणी जशी जशी महत्वाची माहिती येईल तशी तशी बघू शकता महिलांना या ठिकाणी बघू शकता 157 हाईट आहे आणि ST च्या महिलांना 5 मध्ये सूट असलेले बघायला भेटेल. बघू शकता याच्यानंतर तुमची मेडिकल होईल. तर सिलेक्शन प्रोसेस सांगायची म्हटले तर कशा प्रकारे होईल मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर बघू शकता ही कागदपत्रांची तुमची लिस्ट दिलेली आहे, तुम्ही हे कागदपत्र तयार ठेवायचे आहे. तर तुमचे ऍडमिट कार्ड आल्याच्या नंतर हे सर्व कागदपत्र लागणार आहेत. सर्वात पहिल्यांदा फॉर्म भरल्याच्या नंतर तुमची या ठिकाणी बघू शकता जी 100 मार्काची लेखी परीक्षा होणार आहे. किती? तर 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा होईल. त्याच्यासाठी 90 मिनिटे टायमिंग असणार आहे. 4 विषय असणार आहे, तुम्हाला एकूण 4 विषय असणार आहेत. बघू शकता 0.25 म्हणजे 4 चुकल्यावरती 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क कट होणार. अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
तर या ठिकाणी ही 100 मार्काची तुमची ही जी लेखी परीक्षा होणार आहे, ही लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर तुमची या ठिकाणी जसं आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीचा कट ऑफ लागतो ग्राउंडचा किंवा लेखीचा, तशा प्रकारे ही लेखी परीक्षेचा कट ऑफ लागेल. आणि या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीनुसार रिजन वाईज हा कट ऑफ लागेल. आणि त्याच्यानंतर कट ऑफ लागल्याच्या नंतर तुमची मैदानी चाचणी होईल. मैदानी चाचणीमध्ये 1600 मीटर लॉंग जम्प हाय जम्प हे तीनच इव्हेंट होणार आहे. त्याच्यानंतर दोन्ही मिळून या ठिकाणी तुमचा कट ऑफ लागणार आहे आणि डायरेक्टली तुमचे फायनल सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर तुमची मेडिकल होईल, कागदपत्र तपासणी होईल आणि डायरेक्टली तुमचे फायनल सिलेक्शन होणार आहे. अशा प्रकारे या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि नवनवीन भरत्यांचे जे अपडेट मिळवत राहण्यासाठी नक्कीच आपल्या वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करून घ्यायचं आहे. आणि वेगवेगळ्या अपडेटसाठी आपला प्रत्येक भरतीचा वेगवेगळा टेलिग्राम ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. सर्व टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. कोणताही जास्त विचार न करता आपला टेलिग्राम ग्रुप ज्वाईन करायचा आहे. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.